दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय एम ढूमने ज्वेलर्स 47C हिमालय एक्सीलेंस नियर पुलिस चौकी प्रताप नगर नागपुर। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑफलाइन परीक्षा घेण्याचं ठरविलं, मात्र या परीक्षेला विद्यार्थ्यांनी विरोध करत विद्यार्थ्यांचा काही दिवसांपासून विद्यापीठासमोर धरणे आंदोलन सुरू आहे। या परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध असून कुलगुरू यांनी सोमवारी योग्य निर्णय होईल असे सांगितले होते, मात्र अजूनपर्यंत निर्णय न आल्याने परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्याची मागणी करत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गेटवर विद्यार्थ्यांची ठिय्या आंदोलन सुरू आहे। अखंड महाराष्ट्रामध्ये एक सूत्रता आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत गेटवरून न उठण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतलाय। यामुळे विद्यापीठ परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय। तर याच मागणीला घेऊन आमदार रवी राणा हे सुद्धा थोड्या वेळात कुलगुरू दिलीप मालखेडे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत। या विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, विद्यार्थ्याच्या न्यायासाठी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आम्हाला अशा पद्धतीची एक्झाम पाहिजे, जर हे विद्यार्थ्याला सांगायची गरज पडते तर कुलगुरू काय झोपा काढत आहे का? जे राज्याचे मंत्री आहे, शिक्षण मंत्री, ते झोपा काढत आहे का? त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुरू केलं होतं तेच जर आता कायम ठेवलं, तेच ऑप्शन त्यांना जर त्या पद्धतीचं जर त्यांना एक्झाम घेतली तर त्यांचा त्याच्या माध्यमातून त्यांना जे आता पाहिजे ते खऱ्या अर्थाने न्यायाच्या रूपामध्ये भेटल, अन्यथा वेळ आल्या तर आम्ही मंत्रालयात आंदोलन करू, मुख्यमंत्र्याकडे जाऊ, कारण मुख्यमंत्री आता भेटत नाही ह्या सगळ्यात मोठी समस्या आहे। त्याच्यामुळे त्या समस्येसाठी आता कुलगुरूकडे आलेलं आहे आणि कुलगुरू जर न्याय नाही दिला तर उदय सावंतला भेटून उदय सावंतच्या माध्यमातून सुद्धा मागणी करू, अन्यथा या जिल्ह्यामध्ये जे सत्ते बसलेले मंत्री आहे त्या मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही। आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये सगळे विद्यार्थी आणि भगिनी सगळे जमलेले आहे, वारंवार निवेदन देऊ देऊ सगळे थकून गेलेले आहे। एमसीक्यूचं हे प्रकरण आम्ही त्या दिवशी पण सगळ्यांसोबत चर्चा केली, वारंवार असं प्रकरण घडत असल्यामुळे नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ या सगळ्यांनी एमसीक्यू पद्धत लागू केलेली आहे, पण अमरावती विद्यापीठ, संत गाडगे बाबा विद्यापीठ हे एमसीक्यू पद्धत लागू नाही करू राहिले। आज एवढं मोठं टेम्परेचर असून सगळ्या विद्यार्थ्यांना इथं ठिय्या आंदोलन करत लागत आहे, हे विद्यापीठ कोणता भोंगळा कारभार करत आहे हा नेमका, हे तरी यांनी स्पष्ट करावा। वारंवार निवेदन देऊनही हे यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना नाही आहे की मुलं विद्यार्थी एवढे उन्हात बिचारे हे करतात। पहिले ऑनलाईन होतं, ऑनलाईनचा पण भोंगळा कारभार होता, आता हा एमसीक्यूचा पद्धतीचा हा भोंगळा कारभार चालू आहे तिथे नागपूरमध्ये झालं। आम्ही इथून हटणार नाही जोपर्यंत एमसीक्यू पद्धत लागू करणार नाही। यामुळे आमदार रवी राणा यांची नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र TV24 साठी राजेंद्र वाटाणे, अमरावती। चला ताईचा मुळा अॅग्रो टुरिझम अँड ऍडव्हेंचर पार्क मध्ये चला, अॅग्रो टुरिझमची सैर करायला, अॅग्रो टुरिझमचा आनंद लुटायला चला। काँक्रीटच्या जंगलापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात ताईच्या मुळामध्ये पारंपरिक शेती, पक्ष्यांचा किलबिला, बैलबंडी, शैक्षणिक सहलीसाठी नैसर्गिक टेंट, नैसर्गिक शेतीविषयीचा अभ्यास, रायफल शूटिंग, घुडसवारी, स्विमिंग पूल, रेन डान्स, रेस्टॉरंट, मड कॉटेजेस विथ ओपन टॉयलेट, चिल्ड्रन पार्क, ऍडव्हेंचर पार्क, ऍडव्हेंचर गेम्स, आर्चरी, इनडोअर आउटडोअर गेम्स, कॅम्पिंग टेंट्स, फन ऍक्टिव्हिटी अँड गेम्स इत्यादी आपल्या मनोरंजनासाठी सुसज्ज। सोबतच लग्न समारंभासाठी लॉन, बर्थडे सेलिब्रेशन, प्रेस कॉन्फरन्स, कुठल्याही समारंभासाठीची परिपूर्ण आणि आरामदायक व्यवस्था आपल्यासाठी उपलब्ध। आमच्या पॅकेजेस मध्ये उपलब्ध आहे वन डे फॅमिली पिकनिक फक्त 599 रुपयांमध्ये, इव्हनिंग फॅमिली पिकनिक फक्त 499 रुपयांमध्ये, वन डे फॅमिली पिकनिक दिवस रात्र फक्त 1499 रुपयांमध्ये। तर मग एकदा अवश्य भेट द्या आणि अनुभवा अस्सल गावराण पारंपरिक कृषी पर्यटन, अॅग्रो टुरिझम आपल्या ताईच्या मुळ्यामध्ये। आमचा पत्ता आहे
पुलगाव शहरापासून अगदी 8 किलोमीटर अंतरावर ऍग्रो टुरिझम ताईचा मळा, घोडेगाव कोयना, विजय गोपाल रोड, तहसील देवडी, जिल्हा वर्धा। संपर्क करा 9321680776 आणि 7410159999 आणि 8767830219 आणि 9049965014 वर।